हाँ नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा। सुधाकर शंकर दांडगे राहणार निमगा। बरं, आपण हे कोरडवाची कपाशी लावली होती, कोरडवाची तर कंडिशन कशी होती सुरुवातीला? सुरुवातीला कंडिशन एकदम म्हणजे खराब होती, ते की म्हणजे मुळासारखी होती पराठी, म्हणजे मन लागे नाही, म्हणजे आपल्या आजूबाजूतल्या लोकांना कपाशी मोडली मोडून टाकली, पण तुम्ही काही हिंमत सोडली नाही आणि निसर्गाने यावर्षी साथ दिली आणि माझं थोडंसं मार्गदर्शन, तर आता आपल्या कपाशीची ही कंडिशन आहे। दाखवा एकदा माल, दाखवा पूर्ण खाली बसून दाखवलं चालते। ही कंडिशन आहे, मी पाहून घ्या। म्हणजे जवळपास आता आपण याच झाडाचा जर विचार केला, आपली म्हणजे कोरडवू कपाशी आहे, काही मोठे आहेत काही लहान झाड आहे, पण मोठे जे झाड आहेत तर ॲव्हरेज म्हणजे त्याला 50-60 बोंड परिपक्व आहे, आणि जे हे असे छोटे झाड आहेत तर याला पण आता पाती लागत आहे। समजा आता हे एक झाड आहे, मागे हे एक झाड आहे, म्हणजे पहिलं झाड जे झाड आहे हे मोठं आहे, समजा पहिले हे दाखवा एक वेळेस, या इकडे दाखवा एक वेळेस। आपल्याला किती फवारण्या झाल्या आपल्या मार्गदर्शनानुसार? झाल्या मार्गदर्शनाच्या दोन 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 फवारणी झाल्या। तर दोन फवारणी आधी केल्या, दोन फवारणी तुम्ही स्वतः केल्या होत्या, तर म्हणजे एकूण आपल्या चार फवारणी झाल्या आहे, आपल्या दोन झाल्या आहे, तर एकदम छान रिझल्ट आपल्याला मिळाला। इकडे घ्या हाय प्लॉट, आपण एकदम मध्यभागी आहोत शेताच्या। ठीक आहे, हे दाखवा दाखवा पूर्ण परिपक्व। म्हणजे आपलं जे कपाशीचं झाड आहे, जे म्हणजे आता सध्या पाती बोंडा फुलावर पाहिजे होतं, ते एक बी झाड आपलं फेल नाही आहे सध्या, आणि क्वालिटी पण चांगली आहे, म्हणजे पानं कमी माल जास्त आहे, असं कंडिशन मधलीच चालते। आता आपण आणखी याचं नियोजन करू, म्हणजे जसा बागायतीचा कापूस निघतो तसाच म्हणजे याचा कापूस निघला पाहिजे असा प्रयत्न करू आपण। आता आपल्याला हे लाल्यासाठी मारणं आहे बोंडवळी। हो, हे जे समजा थोडेसे लाल डाग दिसत आहे कपाशी पाहून मला समाधान झालं, पण आता समाधान ठीक आहे। पुन्हा काही राहत राहिले, पाण्यामुळे पाणी अति पाऊस झाला त्यामुळे कपाशी मध्ये सध्या प्रॉब्लेम येत आहे। सडून राहिले, सडून राहिले पावसामुळे।